साथर्दे निगर सदासर्व विस्थापनाची वसाहत या वसाहतीमध्ये नर्मदा विकास विभागाने ज्या गटारी केल्या आहेत त्या गटारींचा स्लोप बरोबर नाही, गटारीतलं पाणी बाहेर निघण्याची जागा बरोबर नाही, त्याच्यामुळे पाणी गावठाणात साचून राहतं. पावसाळ्या सुनीमध्ये घुसून गेलं तर आम्ही दुसऱ्या गाडी राहत होतो. मी चुलीत पाणी घुसून गेलं. चुलीत पाणी घुसून कसे राहत होते तुम्ही? कसे खाटला होते, त्या खाटल्यावर बसून बसून असं रात काढले होते. ते इथे खोदले तर पाणी निघले, तेव्हा मी इथे साफ केलं होतं. आपण इथं पाईप टाकला मोठ्या, तिथं पासच व्हायचं नाही. मग रोड तोडून आम्हाला तो पाणी काढावं लागायचं. पाणी तर आम्ही काढलं, पण ते शेतमाला आम्हाला पुरत पाणी जाऊ देत नाही. शेतात नुकसान होईल म्हणून आम्हाला तर काम बी बंद करावं लागलं. जेव्हा पाणी गावठाणामध्ये घुसलं तेव्हा शासनाचे कोणीच अधिकारी आले नाही बघायला? शासनाचे अधिकारी आले पाहून जायचे, पाहून जायचे, पण कोणतंच काम केलं नाही त्यांनी. आपण या विषयाचा व्हिडिओ बनवला, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला, त्यांना दाखवला, पत्र लिहिलं, आणि आता जे आमचे नंदुरबारचे नवीन जिल्हाधिकारी साहेब आले त्यांना मी या विषयाचा मेसेजही पाठवला, व्हिडिओ पाठवला, आणि त्याच्यावर नवीन जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर तात्काळ ॲक्शन घेतली आणि गावठाणात मजूर आणि जे सी बी पाठवून गटारीचं खोलीकरण आणि साफसफाई करून या माझा विषय त्यांनी मिटवून दिलेला आहे. गटार साफसूफ केलेले आहे. त्याच्यावर कारवाई झाली, पण आम्ही शेतभावाला सांगून कारवाई झाली. नाही इथे येऊन मग त्या काय बुलडोझर पाठवलं, काय केलं? हां, जी सी पी वगैरे पाठवलं. आणि आता काय वाटतं तुम्हाला, पाणी तर निघून जाईल? पाणी निघून मुद्दा सुटला का तुम्हाला? आमचा मुद्दा सुटला, शेतभावाला सांगून त्यांचा आभारी आहे. मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा आभार मानतो की ज्यांनी लवकरात लवकर लोकांचा प्रश्न मिटवला. मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय काथर्दे दिगार सध्या सर्व विस्थापितांची वसाहत नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रातून इंडिया अनर्टसाठी.